मंडळी बिग बॉस मराठी 5 च्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही तास उरले आहेत. घरातील 6 सदस्य फायनलिस्ट ठरले आहेत आणि त्यांच्यासाठी आता वोटिंग लाईन देखील सुरू झाली आहे. 5 ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या वोटिंग लाईन सुरू आहेत. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला जिंकवायचं असेल तर लवकरात लवकर जिओ सिनेमावरती जाऊन वोटिंग करायला विसरू नका. आतापर्यंत झालेल्या वोटिंगनुसार कोणता सदस्य टॉपला आहे, कोणता सदस्य बॉटमला आहे हे आपण आता एकंदरीत पाहूयात. सध्या सर्वात बॉटमला आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. काही दिवसांपासून जान्हवीनं तिचा फेक गेम सुरू केलाय. जान्हवी जशी आहे तशी ती दाखवत नाहीये, मी खूप चांगली आहे असं दाखवण्यासाठी सतत प्रयत्न ती करते, परंतु कधी कधी तिचा खरा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा जान्हवीवरती म्हणावा तितका विश्वास बसलेला नाही आणि त्यामुळेच तिला आता सध्या वोटिंग कमी होत आहे. तिच्याच वरती 5व्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निक्की तांबोळी. निक्की तांबोळीला तिचे चाहते जे हिंदी भाषिक चाहते आहेत ते सपोर्ट करतायत. महाराष्ट्रातून तिला थोडाफार सपोर्ट मिळतोय नाही असं नाही, परंतु हिंदी भाषेतील चाहते मोठ्या प्रमाणामध्ये तिला वोट करतायत आणि तिची पीआर टीम देखील उत्कृष्ट अशी कामगिरी करते. तिच्या नावाच्या फेक कमेंट्स सध्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळत आहेत. असो 4थ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे डीपी धनंजय पवार. धनंजयसाठी सध्या बरेचसे सोशल मीडिया स्टार्स रिंगणामध्ये उतरले आहेत आणि धनंजयला वोटिंग करण्यासाठी सध्या कॅम्पेन करत आहेत, त्यामुळे धनंजय यांना देखील बऱ्याच प्रमाणामध्ये सपोर्ट मिळतोय. 3र्या क्रमांकावर आहे अंकिता प्रभू वालावलकर. अंकिताला देखील आता अचानक मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्टला सुरुवात झालीय. तिचे चाहते अचानक जागे झाले, सगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. एक प्रकारे जसं निक्कीच्या फेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत तशाच बऱ्या प्रमाणामध्ये अंकिताच्या देखील फेक कमेंट सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत. असो 2र्या क्रमांकावर आहे ते म्हणजे अभिजित सावंत. ज्या प्रकारे गेल्या आठवड्यात सूरजला हरवून अभिजित थेट फायनलमध्ये पोहोचला होता त्यानुसार पाहायचं गेलं तर अभिजितला चांगल्या प्रमाणामध्ये वोटिंग होतंय. अभिजित नक्की सूरजला वोटिंगमध्ये तोड देतोय. 1र्या क्रमांकावर आहे तो म्हणजे सूरज चव्हाण. सूरजला गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग होतंय. घरातील सगळ्या सदस्यांना देखील खात्री आहे की सूरजच विनर होणार आहे. सूरजला जिंकवण्यासाठी सोशल मीडियावरती संपूर्ण महाराष्ट्रच कॅम्पेन करत असल्याचं पाहायला मिळतंय. आता हे झाले वोटिंग ट्रेंड, परंतु मी तुम्हाला खरं सांगतो बिग बॉस वोटिंगला मानत नाही. गेल्या कित्येक घटनांमध्ये असं समोर आले की बिग बॉस वोटिंगला मानत नाही. बिग बॉस त्यांच्या मनानुसार त्यांना टीआरपी ज्यामध्ये सगळ्यात जास्त दिसतो त्याच गोष्टी करतं. तसं पाहायचं झालं तर बिग बॉस 1 नंबरला अभिजित सावंतला देखील ठेवू शकतं, 2र्या क्रमांकावरती सूरजला ठेवू शकतं, 3र्या क्रमांकावर निक्की तांबोळीला ठेवेल. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या प्रकारे अंकिताला बिग बॉस सारखं बॉटमला ठेवतंय, तिच्याबद्दल फक्त वाईटच गोष्टी महाराष्ट्राला दाखवतोय, त्यानुसार बिग बॉस आता देखील अंकिताला बॉटमला ठेवेल. जान्हवीला अचानक कुठून तरी सपोर्ट येईल आणि बिग बॉस तिला 4थ्या क्रमांकावरती ठेवेल. कदाचित डीपी आणि अंकिताला ते घराच्या बाहेर देखील काढतील. काही होईल, बिग बॉसला फक्त आणि फक्त टीआरपीशी मतलब आहे. जिंकणारा विजेता फक्त एकच ठरेल, ज्या व्यक्तीला सर्वात जास्त मतं पडतील. बाकीच्या सदस्यांना बिग बॉस कधीही घराच्या बाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि बिग बॉस मराठीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.